आपण मायगाव येथील घोडे बाजार मध्ये आलेलो आहोत आणि इथे आपण पाहू शकतो बऱ्याच प्रकारच्या आणि विविध जातीचे घोडे आहेत। तर आता आपण याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। मायगाव यात्रा ही घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे। दरवर्षी येथे घोड्यांच्या खरेदी विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते। मायगाव यात्रेमध्ये सिंधी, मारवाडी, काठियावाडी अशा सर्वच प्रकारच्या जातींचे घोडे विक्रीसाठी आणले जातात आणि येथे खूप मोठ्या प्रमाणात घोड्यांची खरेदी विक्री होते। असे सांगितले जाते की येथे घोड्यांचा एवढा मोठ्या प्रमाणात बाजार असतो की पूर्ण भारतातून व्यापारी त्यांचे घोडे इथे विक्रीसाठी आणत असतात आणि बरेच जण असे असतात की ते घोड्यांच्या प्रदर्शनासाठी पण त्यांचे घोडे इथे घेऊन येत असतात। नमस्कार दादा, आपलं नाव काय म्हणले? प्रकाश पाटील। आपण इथे किती घोडे घेऊन आलेलो आहे सध्या? 15। कोणकोणत्या जातीचे आहेत त्याच्यात? त्याच्यात सिंध आहे, मारवाड आहे, काठेवाड आहे, हे तीन जातीचे आहेत आपल्याकडे घोडे। आणि मग याचे ह्यावेळेस आपण भाव कसे ठेवलेले आहेत? जनावरला बघून भाव राहते समजा। हां, म्हणजे जनावरानुसार भाव बदलत जाते, जातीमध्ये सुद्धा वेगवेगळे भाव येऊ शकतात। आणि मग ह्या वर्षी प्रतिसाद कसा मिळतोय ग्राहकांचा? चांगलंच आहे, चांगलाच। आणि प्रत्येक वर्षी आपण येत असतो का? मग काहीतरी 35 वर्षापासून येतो। 35 वर्षापासून तर ह्या वर्षी मग आपले घोडे किती विक्री झालेले सध्यापर्यंत? 5 झालेले। तर आणखीन आपण किती दिवस आहेत मग इथे? 8 दिवस राहणार आहोत। 8 दिवसाच? प्रकाश पाटील हंगरेकर, तेलंगणा। तेलंगणा, चालेल। आपका नाम बताइए पहले। साकब बिन त्रिफ, मैं हैदराबाद से आया हूँ। हैदराबाद से आया? जी हाँ, मेरे घोड़े सारे लाया मैं, 4 घोड़े। तो ये कौन से जाति की है? मतलब ये पंजाब का है, ये काठियावाड़ घोड़ा पंजाब का है। दो गए इसके स्पेशली? जी हाँ, स्पेशली इसके लिए रखे हैं। 4 लोग काम करते हैं इसका। और ये यात्रा में आप हर साल आते? मैं हर साल आता हूँ जी हाँ, मैं बचपन से आता हूँ, मेरे डैड आते हैं उनके बचपन से। मैं कितने साल से लगभग? मैं करीब, मेरे डैड तो 40 ईयर से आते हैं, करीब 40 साल जी। और आपने कब अभी? मैं तो 10 साल से आता हूँ, मैं भी 10-12 साल से जी हाँ। इसका नाम एजलन है, ये एक ही पीस है, ये ऑल इंडिया में। ऑल इंडिया में? जी हाँ, ऑल इंडिया में एक ही पीस है, ये गोल्डन कलर, बहुत काम घोड़ा है बिल्कुल। ये एक ही पीस है, ये सबसे बढ़िया घोड़ा है ये भी एजलन। कलर देखिए इसका, चेस्टनट कलर बोलते हैं इसका, पासपोर्ट नाल सब कुछ है अपने पास। ये सिंधी घोड़ा है, स्टैलियन है ये भी, या सिंधी स्टैलियन, शेरू नाम है इसका भी। तो ये अभी ये घोड़े का शौक मतलब जी को बचपन से है? मेरे दादा के टाइम से हमारे पास फैमिली में जी हाँ, बचपन से शौक है। ये रवाल का घोड़ा है, ये रवाल चाल चलता है, बहुत तेज है इसका स्पीड। सिंधी घोड़ा है ये। अभी मतलब इस बार 3 ही लाए हो गए यहाँ पे? इस बार 3 ही लाए जी हाँ, बाकी के फार्म पे घर पे। टोटल कितने हैं अपने पास? मेरे पास 9 घोड़े हैं करीब। 9 घोड़े जी हाँ। और कभी ये यात्रा से आपने घोड़े खरीदे? बिल्कुल खरीदे जी हाँ, खरीदे खरीदे। मेरे पास जो फीमेल है घोड़ी, यहीं से लिए थे यात्रा से ही। 8 साल का था तब से आता, 40 वर्ष से आता हूँ। 40 साल? हाँ। दिन का स्टे यात्रा में? यहाँ पे 6 दिन का स्टे था। 6 दिन? अभी 3 दिन तो हो गए। अभी और खरीदा था यात्रा से घोड़ा में जब 8 साल का था, उस टाइम पे मेरे पिताजी खरीदे थे यहाँ से। ओके। बहुत अच्छा है, पब्लिक में जोश करो, जैसा कोरोना के बाद में बहुत अच्छा मेला भरा इस टाइम पे, बहुत अच्छा। लोगों में भी बहुत काफी जोश है, उत्साह है, बहुत अच्छा, बहुत मजा आ रहा है। दिख रही है अपने को बाहर ही? जी हाँ, पब्लिक पूरी जो है आप देखे, पब्लिक में काफी जोश है, कोई आया तो बस ये घोड़ा देखने का ऐसा भी आता है इधर। सर्वप्रथम तुमचे नाव सांगा? बेग मस्तान मखदूम हटक्याल। आणि आपल्याकडे किती प्रकारचे घोडे घोडे आहेत? दोन प्रकारचे घोडे। अच्छा, नर आणि मादी आहे। अच्छा, नाव काय? हेच नाव राणी आहे। राणी स्वतः घरी सांभाळतात, आपल्या शोकसाठी सांभाळतात। आणि दरवर्षी मायगाव यात्रेमध्ये? हा, दरवर्षी मायगाव यात्रेमध्ये येतो आम्ही। आणि विक्री कशी होते घोड्यांची? विक्री छान होते इथे,
छान विक्री होते. आपल्या महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जास्त विक्री इथे होते मालेगाव मध्ये. आपल्याकडे किती घोडे आहेत? माझ्याकडे दोन घोडे आहेत. दोन आहेत? हा, दोन आहेत. आणि त्याचं खाद्य कसं असतं? खाद्याचं काय असते? ते सुलास असते याचं खाद्य. आपले गव्हाचे काही खणी मारलेली असते. चाऱ्यामध्ये गव्हाची गुळी असते, गवत असतात, हिरवे चारे असतात, बारीक करून टाकले पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारे त्याला सांभाळायचं असेल तर त्याची कशी काळजी घ्यावी लागते? सांभाळायचे म्हणजे असे एकदम असे त्याला निष्काळजीपणा जमतही नाही. निष्काळजीपणा केलं तर ते नुकसान हो जाते, म्हणजे बिमाऱ्या तयार होतात त्यांच्या. निष्काळजीपणा जमत नाही, स्वच्छ ठेवावं लागतं. तसेच माळेगाव यात्रेमध्ये घोड्यांचे जे सर्व साहित्य असेल त्याचे पण स्टॉल पाहायला मिळतात. तर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता, माळेगाव यात्रेमध्ये घोडे खरेदी करण्यासाठी बरीच गर्दी दिसत आहे. हा होता माळेगाव यात्रेतील घोडे बाजार. आपल्याला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.